नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता या विषयांतर्गत दिनदर्शिका हा घटक आपण पाहत आहोत मागील घटकामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका या घटकासाठी आवश्यक असणारे महत्वाचे मुद्दे पाहिले आणि आता या मुद्द्यांचा या बाबींचा वापर करून उदाहरणे कसे सोडायचे ते पाहणार आहोत पहिलं उदाहरण घेऊया आपण तर बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलंय एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी सो सोमवार या दिवशी सुरेखाचा जन्म झाला तिचा नववा वाढदिवस कोणत्या कोणत्यावर येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नववा वाढदिवस विचारला आणि मग नववा वाढदिवस काढताना आपण काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो नववा वाढदिवस हा नऊ वर्षांनी येणार आहे मग नऊ वर्ष म्हणल्यानंतर नऊ वार पुढं जावं लागणार आहे प्रत्येक वर्षाला एक वार आणि लिप वर्ष असलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतो दोन वार पुढं जातो मग आता या नऊ वर्षामध्ये ते लिप वर्षाचे एक एक वार आले फक्त आता एकोणतीस फेब्रुवारीचा जे वार आहे तो वाढणार आहे आणि मग इथं लिप वर्ष बघा ऐंशी कारण त्यामध्ये फेब्रुवारी महिना आला त्यानंतर चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बस तीन कारण का एकोणनव्वदला तिचा नववा वाढदिवस येईल मग ब्याण्णव हे काही वर्ष याच्यात धरलं जाणार नाही मग तीन तीन वार ते आणि मग विद्यार्थी मित्रांनो बारा वार पुढं जायचं याला जर तुम्ही सात न भागलं तर पाचच वार पुढं जायचं आणि मग सोमवारच्या पुढं पाच वार माग जायचं मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार पाच वार पुढं जाण्याऐवजी दोन वार मागे गेलं तरी चालते आणि मग कोणता वार येतो तर शनिवार येतो लक्षात राहील मग हेच तुम्हाला मी स्पष्टीकरणासाठी या ठिकाणी स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे पुढच्या उदाहरणामध्ये ते स्पष्टीकरण देईल बघा आता सव्वीस जानेवारी दोन हजार पाच ला बुधवार होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पाच ला कोणता वार असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता वर्षाने पुढे गेलो तो मागाशी आता इथं महिन्यातलंच चुछ विचारलंय त्याच वर्षाचं विचारलं मग अशा वेळेस काय करायचं जानेवारी महिना किती दिवसाचा आहे तर एकतीस दिवसाचा आहे मग विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यातले एकतीस दिवस तर त्या ठिकाणी सव्वीस दिवस झालेले आहेत बघा आणि मग राहिले फक्त पाच दिवस जानेवारी महिन्यातले किती दिवस पुढे जायचं पाच दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस का अठ्ठावीस दिवस तर या ठिकाणी हे लिप वर्ष आहे का नाही लिप वर्ष असलं तर एकोणतीस मग या ठिकाणी अठ्ठावीस दिवस मार्च महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकतीस दिवस एप्रिल मध्ये तीस त्यानंतर मे मध्ये एकतीस जून मध्ये तीस जुलै मध्ये विद्यार्थी मित्रांनो एकतीस आणि आता ऑगस्ट मधले पंधरा दिवस आणि मग यांची बेरीज करून जेवढ्या वार पुढं जायचं किंवा आणखीन एक सोपं बघा इथं पाच दिवस जावं लागणार आहे पण हा अठ्ठावीस दिवसाचा महिना सातशे अठ्ठावीस शून्य वार त्यानंतर एकतीस दिवसाचा महिना असेल तर तीन वार पुढं जावं लागतं तीस दिवसाचा महिना असेल तर दोन वार मग मा ही बेरीज करायला सोपं जाईल बघा तीस दिवसाचा महिना एकतीस दिवसाचा महिना आणि या ठिकाणी पंधरा दिवस सात दुने चौदा एक जी बाकी उरल ते घ्यायचं बघा आणि मग एकच वार पुढं आणि मग याची बेरीज करा बरं आणि तीन आठ दोन दहा दहा तीन तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा चार एकोणावीस याला सात न भागा आता सात दुने चौदा बाकी विद्यार्थी मित्रांनो पाच उरणार आहे आणि मग पाच बाकी उरली तर विद्यार्थी मित्रांनो पाच वार पुढं जायचं आणि मग पाच वार पुढे गेल्यानंतर काय होईल तर, तर बघा आता मगाशी सारखं पाच वार पुढं जाण्याऐवजी दोन वार मागे जाऊ इथं बुधवार आहे तर या ठिकाणी मंगळ आणि सोमवार पर्याय क्रमांक दोन आता हेच तुम्हाला स्पष्टीकरण पुढं मी दिलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आता इथं पाच वार लिहिल तर इथं तुम्ही म्हणू शकता की बा पाच वार इथं शून्य इथं इथं एकतीस दिवसाचा महिना असतो बघा एकतीस मग इथं तीन इथं एप्रिल हा तीस दिवसाचा असतो इथं दोन जून हा तीस दिवसाचा असतो इथं दोन जुलै एकतीस दिवसाचा तीन आणि ऑगस्ट मधला एक वार असं तुम्ही एकोणीस या दोन पैकी कोणतंही सूत्र वापरून तुम्ही ते काढू शकता चला आपण पुढचा प्रश्न घेऊया तर बघा दोन हजार पाच साली शिक्षक दिन मंगळवारी आला असल्यास आस, त्या वर्षीचा शिक्षण दिन कधी असेल विद्यार्थी मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा शिक्षक दिन आणि शिक्षण दिन याच्यामध्ये बदल आहे शिक्षक दिन पाच सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षण दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर शिक्षण दिन हा आ, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस आपण अकरा नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरा करतो मग आता डायरेक्ट आता तुम्हाला याची एक क्लुप्ती सांगतो शिक्षक दिन कधी आहे सप्टेंबर आणि शिक्षण दिन कधी आहे नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तुम्ही बेरीज करून काढू शकता पण आपल्याला एक सूत्र आहे बघा लोदी स्वादी शिधी बाधी मग या ठिकाणी शिक्षक दिन त्याच्यात येतो ना शिधी शिक्षक दिन आणि त्याच्यामध्ये येतो बघा बालदिन बाधी बालदिन मग हा असतो चौदा नोव्हेंबरला आणि मग आपलं वाक्य आहे बघा शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबरला आणि आपलं एक वाक्य आहे शिक्षक दिन आणि बालदिन एकाच वारी असतो म्हणजे याचा अर्थ चौदा नोव्हेंबरला मंगळवार आहे मग चौदा नोव्हेंबरला जर मंगळवार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तेरा बारा आणि अकरा तीन वार मागं जायचे बघा तेरा बारा अकरा आणि मग तीन वार फक्त माग फक्त लक्षात ठेवा लोधी स्वाधी शिती बाधी त्याच्यामध्ये आणखीन एक आहे बघा मधी मधी महात्मा फुले यांचा जन्मदिवस आणि महात्मा फुले यांचं स्मृती दिन तेही सहा घटक एकाच वार येतात आणि मी ते तुम्हाला लिहून दिलेलं आहे मग याच्यावरून आपल्याला लगेच तीन वार माग जाते बघा सोमवार रविवार आणि शनिवार पर्याय क्रमांक तीन याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा पुढं बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती लक्षात ठेवा आपल्याला तीन वार जायचं शनिवार आपलं उत्तर आलेलं आहे शनिवार पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढं बघा आता पुढचा प्रश्न या या महिन्याच्या दहा तारीख सोमवारच्या अदोघरच्या दिवशी सोमवारच्या अदोगरचा दिवस कोणता येणार रविवार म्हणजे याचा अर्थ ते असं म्हणतात रविवारी दहा तारीख आहे रविवारी दहा तारीख आहे मग ते काय म्हणतात रविवारच्या अदोगरच्या दिवशी आली तर त्या महिन्याच्या तीस तारखेला कोणता वार असेल मग आपलं सूत्र आहे बघा एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस ला एकच वार असतो मग याच्यावरून आपण आठ तारखेचा वार काढू शकतो ना बघा नऊ तारीख आणि आठ तारीख मग याच्या पाठीमाग शनिवार आणि शुक्रवार म्हणजेच आपण डायरेक्ट एकोणतीस ला शुक्रवार असं म्हणू शकतो म्हणून मी तुम्हाला हे पाठ करायला सांगितलं एक आठ पंधरा बावीस एकोणतीस ला एकच वार असतो आता डायरेक्ट शुक्रवार वर गेलो मग तीस तारखेचा वार येणार शनिवार मग शनिवार कुठे दिले पर्याय क्रमांक एक मध्ये तीस तारखेला शनिवार अशा पद्धतीने फास्ट मध्ये आपण हे उदाहरण सोडू शकतो त्याच्यासाठी आपण जे लक्षात ठेवा हे मुद्दे सांगितले ते लक्षात ठेवा त्यानंतर ते स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे शनिवार पर्याय एक बरोबर आहे त्यानंतर उमादेवीचा सव्वीसावा वाढदिवस दोन हजार सहा साली मार्च महिन्यात आला म्हणजे दोन हजार सहा ला सव्वीसावा वाढदिवस आणि कधी आला मार्च मध्ये किती तारीख आहे तर सव्वीस तारखेलाच आला सव्वीस मार्चला आणि कोणत्या वारी आला तर त्यांनी गुरुवारी आलेला आहे गुरुवार बघा आता उमादेवीचा वाढदिवस सव्वीसावा वाढदिवस सव्वीस तारखेला सव्वी सव्वीस मार्चला गुरुवारी साजरा केला म्हणजे तिचा जन्म सव्वीस मार्चला झालाय पण गुरुवारी झालाय असं म्हणता येणार नाही कारण तिचा जन्म वार विचारलाय वार बदलतो तारीख बदलणार नाही आणि मग विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या सव्वीस तारखेला तिचा जन्म झालेला आहे सव्वीस मार्चला मग सव्वीसावा वाढदिवस याचा अर्थ आपल्याला तिचा जन्म काढायचा असला तर सव्वीस वर्ष पाठीमाग जावं लागणार आहे आणि मग काय करू आपण दोन हजार सहा मधून ते सव्वीस वर्ष जर वजा केले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आता इथं आपल्याला माहिती आहे दहात आठ आणि या ठिकाणी नऊ राहणार एकोणीसशे ऐंशी ला तिचा जन्म झाला एकोणीसशे ऐंशी लाग जन्म झाला मग पहिला वाढदिवस एक्क्याऐंशी लाला सण एक पण त्यामध्ये सव्वीस मिळवल्यानंतर सव्वीसवा वाढदिवस येतो हे आपल्याला माहिती आहे आपण पहिलंच शिकलो होतो नऊ मिळवल्यावर नऊवा वाढदिवस एकोणनव्वद लालचा सुरेखाचा आणि मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की काय झालं तिचा जन्म एकोणीसशे ऐंशी झाला मग आपल्याला सव्वीस वार तर मागं जायचं पण याच्यामध्ये लिप वर्ष किती आले तर आता बघा एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार सहा ऐंशी धरायचं का अजिबात नाही धरायचं का कारण मार्च महिन्याच्या नंतर तिचा जन्म झाला फेब्रुवारी होऊन गेलेला आहे मग ऐंशी नाही धरायचं मग चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बघा वर्ष शी ब्याण्णव शहाण्णव आता दोन हजार हे शतक वर्ष लिप वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो मी हे सांगितले की शतक वर्षाचे दोन शून्य काढून त्याला चार न भाग्यात दोन हजार त्यानंतर दोन हजार चार आणि त्यानंतर दोन हजार आठ याच्यात येणार आहे का नाही दोन हजार सहा संपलं आणि मग बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सव्वीस अधिक हे सहा तीस वार मागं जायचंय त्याला परत सात न सात सातशोक अठ्ठावीस बत्तीस मधून अठ्ठावीस गेलं तर विद्यार्थी मित्रांनो चार बाकी उरणार आणि चार वार माग जायचं मग कोणता वारी झालता गुरुवार गुरुवारच्या पाठीमाग चार वार गुरुवार एक दोन तीन चार चार वार माग जाऊस तर तीन वार पुढे गेलं तरी चालतंय बघा हे सुचलेच आहेत पाच वार पुढं जाण्याऐवजी आपण दोन वार मागं जातो चार वार मागं जाण्याऐवजी तीन वार पुढे गेलं तरी चालते आणि मग बघा आता कोणता वार आता गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार रविवारही तिचा जन्म झाला रविवार कुठे दिला आहे या ठिकाणी आणि चार वार जा बुधवार मंगळवार सोमवार रविवार रविवार अशा पद्धतीने आपल्याला ते काढता येतं तर तो। बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पर्याय तीन बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला ही माहिती का लिहून देतो मी तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला हे संकलन करता येईल म्हणून या ठिकाणी स्पष्टीकरण लिहून आणलेले आहे त्यानंतर बघा आपल्याला आता पुढे यायचंय सिद्धेश त्याची बहीण सिद्धीपेक्षा एक हजार नऊशे त्रेसष्ट दिवसांनी दिवसांनी सिद्धेश मोठा आहे त्याच्या बहिणीपेक्षा मोठा कोण आहे सिद्धेश ज्याचा जो मोठा असतो त्याचा जन्म आधी होतो हे लक्षात ठेवा जो लहान असतो त्याचा जन्म नंतर होतो मग सिद्धेशचा जन्म वीस जानेवारी दोन हजार दहा ला झाला वीस जानेवारी दोन हजार दहाला ला सिद्धेशचा जन्म झाला सिद्धेशचा जन्म आणि मग सिद्धीचा जन्म वार काढा पण कधी झालाय बुधवारी मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वार काढायचा तर तुम्हाला माहिती तेव्हा एकोणीसशे त्रेसष्ट दिवसांनी मोठा आहे म्हणजे सिद्धी त्याच्यानंतर एक हजार नऊशे त्रेसष्ट दिवसांनी जन्म झाला आणि किती सोपे जेवढं दिवस पुढे जायचं त्याला सातनं भागायचं आणि मग बघा एकोणीसशे त्रेसष्ट भागीले सात सात दोन चौदा खाली उरले पाच साती आठ छप्पन्न खाली उरले शून्य वर्ण तीन घेतला भाग जात नाही शून्य बाकी तीन उरली बाकी तीन उरली तीन, तीन वार पुढं जायचं आणि मग विद्यार्थी मित्रांनो तीन वार पुढं जायचंय तर त्या ठिकाणी बुधवार नंतर गुरु शुक्र आणि शनिवार आणि मग शनिवार कुठं दिलाय तर या ठिकाणी शनिवार दिलाय फक्त लक्षात ठेवा की ज्याचा जन्म आधी झालाय तो मोठा असतो आणि ज्याचा जन्म नंतर झालाय तो लहान असतो सिद्धी लहान आहे तिचा जन्म नंतर झालेला असणार आणि नंतरचा वार काढायचा असलं तर त्याला सातनं भागायचं जी उरल आधीचा वार काढायलाही हीच क्लुप्ती आहे सातनं भागायचं पण त्यावेळेस मागं जायचं असतं इथं आपल्याला सिद्धीचा जन्म विचारलाय ती लहान असल्यामुळे पुढं जावं लागलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तीन वार आणि आपलं शनिवार उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे काय काय अडचणी काय सांग ना